नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत टुटोरियल्स वर तर बघा रे बांधणू आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की फोर्स म्हणजे नेमकं काय असतं बघा बेटा फोर्स म्हणजे काय सर आम्हाला माहिती सर फोर्स म्हणजे काय फोर्स म्हणजे बल फोर्स म्हणजे बल अरे बेटा मी तुम्हाला मराठीत अर्थ विचारतोय का नाही फोर्स म्हणजे नेमकं काय फोर्स ची डेफिनेशन काय असते फोर्स म्हणजे काय असतं हे सर्व आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणारे बाळांनो ठीक आहे ना चला सर्वात पहिली गोष्ट आता मी काय केलं बघा बेटा सिंपल सिम्पलची फोर ची डेफिनेशन तुम्ही समजून घ्या तुम्हाला मी जी सांगणार नाही ते तुम्हाला युनिव्हर्सल डेफिनेशन सांगेल म्हणजे हीच डेफिनेशन तुम्ही डिप्लोमाला वापरा इंजिनिअरिंगला वापरा इलेव्हन ट्वेल्थला वापरा एमटेक ला वापरा कुठेही वापरा तुम्हाला युनिव्हर्सल डेफिनेशन सांगेल बेटा चालेल ना हो सर आम्हाला चालेल सर बघा बेटा आता हा पेन मी या ठिकाणी ठेवलेला आहे दिसतो सर्वांना पेन बडा ठीक आहे ना सो हा पेन ये आता विषय काय झाला माहिती का विषय काय झाला माहिती का मा मला काय करायचंय हा पेन इथून उचलायचा आहे आणि दुसरीकडे ठेवायचा आहे का लक्ष तुम्हाला इथून उचलून इथे ठेवायचा आहे किंवा इथून उचलून मला इथे ठेवायचा आहे बरोबर आहे ना चला असो म्हणजे मला काय करायचं बेटा याची पोझिशन चेंज करायची आहे याची पोझिशन चेंज करायची बेटा याची जी स्थिती बेटा याची जी जागा आहे बेटा ही जागा मला काय करायची चेंज करायची मग मला सांगा बेटा मला याची पोजिशन चेंज करायची असेल तर मला काय लावं लागतं बेटा डायरेक्ट होते का ती मी याला पाहिजे असं असं करीन डायरेक्टली ते ट्यूबलाइट सारखं अरे बेटा मी तर ते ट्यूबलाइट सारखं असं असं काहीतरी केलं तर ऑटोमॅटिक हा पेन जाऊन इथे येणार आहे का नाही बाळांनो असं होणार नाही बेटा म्हणजे इन शॉर्ट मला जर या बॉडीची पोझिशन चेंज करायची असेल ना तर मला काही ना काही एक्सटर्नल एजन्सी लावा लागेल मला काही ना काही एक्सटर्नल एजन्सी लावावी लागेल म्हणजे एखादी अशी एक्सटर्नल एजन्सी की जी लागते मला याची पोझिशन चेंज करण्यासाठी अरे वा अरे वा ते झाले बेटा आपली फोरची डेफिनेशन एनी एक्सटर्नल एजन्सी रिक्वायर टू चेंज द पोझिशन ऑफ बॉडी एन एनी एक्सटर्नल एजन्सी विच कॅन चेंज द पोझिशन ऑफ बॉडी म्हणजे अशी एखादी एक एक्सटर्नल की जी काय करते बॉडीची पोझिशन चेंज करू शकते बॉडीची जागा चेंज करू शकते बेटा तर त्याला म्हणता बेटा आपण फोर्सला बेटा आपण तर पहिले जे स्टेटमेंट आहे बेटा पहिलं जे स्टेटमेंट मी पहिले लिहून देतोय एनी एक्सटर्नल एजन्सी एनी एक्सटर्नल एजन्सी any external agency which can change which can change the position of body the position of body <laughs> म्हणजे अशी एखादी एक एक्सटर्नल एजन्सी की जी काय करू शकते आपल्या एखाद्या बॉडीची पोझिशन चेंज करू शकतोय म्हणजे बघा रे बघा न्यूटनचा पहिला काय सांगायचा बघा बेटा मला सांगा जर समजा आता समजा हा एखादं समजा असं खाताय समजा बरोबर आहे आणि या ठिकाणी मी पेन ठेवलाय हो आणि मी चाललो गेलो या ठिकाणी मी चाललो गेलो समजा एखादी जागा आहे त्या जागेवर मी पेन ठेवला मी चाललो गेलो आणि दुसऱ्या दिवशी आला तर हा पेन मला डायरेक्टली तिथून उडून ठेवलेला दिसले का बेटा नाही 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 पेन जिथे होता तिथेच तो राहील पेन जिथे होता तिथेच राहील जोपर्यंत त्याच्यावर कोणी एक्सटर्नल फोर्स लावत नाही जोपर्यंत त्याच्यावर फोर्स लावत तो ते ते नाही तोपर्यंत एखादी गोष्ट तिची जागा सोडणार नाही तिची जागा चेंज करणार नाही बेटा ते सांगितलं न्यूटन बाबुमच्या पहिला लावणे सर्वात जास्त शिव्या कोणी खाल्ल्या असेल ना बेटा तर तो आहे आपला न्यूटन मी तर म्हणतो न्यूटनला वरती असेल ना तो, तो बिचारा स्वर्गामध्ये तुम्ही त्याला स्वर्गात पाठवलं का नरकात पाठवलं देव जाणे आता ठीक आहे ना पण वरती अशा उचक्या लागत अशी नवो अशी आठवण काढता म्हणजे मी तुम्हाला सांगू का अकरावी बारावीचा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत शिवाय देतो बापा त्या न्यूटनला डिप्लोमाचा विद्यार्थी हा शाळेत शिवाय देतो कारण न्यूटनचे लॉ भरपूर आहे आणि न्यूटनने सर्व गोष्टींमध्ये शोध लावलेले वयांनो असं नाही की न्यूटनचे फक्त ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे असं नाही बेटा न्यूटनचे भरपूर थेरी बेटा भरपूर सारा थेऱ्या बेटा ठीक आहे ना सांगेल वाटलं सगळ्याला की सर्व सांगेल तुम्हाला मी ठीक आहे ना चला असो तर सर्वात पहिले आपण बघू फोरची डेफिनेशन एनी एक्सटर्नल एजन्सी विच कॅन चेंज द पोझिशन ऑफ द बॉडी विच कॅन चेंज द पोझिशन ऑफ द बॉडी बेटा ठीके ना डन हे झालं पहिलं स्टेटमेंट आता दुसरं स्टेटमेंट बघा बेटा आता दुसरं स्टेटमेंट बघा आता बघा बेटा हा तुमचा पेन आहे आता हा पेन मी कसा ठेवला बेटा रेस्ट कंडिशन मध्ये म्हणजे स्थिर स्थिर आहे आहे एका जागेवर आहे स्थिर आहे पण मी काय केलं मला ते सहन झालं नाही मी या पेनला घेतलं फेकून मारलं मी या पेनला फेकून मारलं तर ज्यावेळेस मी या पेनला फेकलं तर फेकल्यानंतर हा पेन ला, 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 लागला बरोबर ना चला म्हणजे मला असं म्हणायचं आहे बाळांनो की बघा ही बॉडी पहिली कशी होती रेस्ट कंडिशन मध्ये होती कशी होती रेस्ट कंडिशन पण ज्या वेळेस मी याला घेतलं आणि जोरात फेकून मारलं तर काय झालं बेटा हि जी बॉडी होती हि हा जो पेन होता बेटा हा मोशन मध्ये होऊन गेला काय होऊन गेला बेटा गतीमध्ये होऊन गेला मोशन मध्ये होऊन गेला म्हणजे इन शॉर्ट जर समजा एखाद्या बॉडीला रेस्ट मधून मोशन मध्ये आणायचं असेल रेस्ट मधून मोशन मध्ये आणायचं असेल तरी सुद्धा आपला जी एक्सटर्नल एजन्सी लावावी लागते ना आता मला सांगा हा पेन असा आहे मी डायरेक्ट बोलीन वैरे पेन वैरे डायरेक्ट तिकडे वैरे तर हा डायरेक्ट हलणार आहे त्याच्या जा जागेवरून नाही बेटा म्हणजे याची जर स्टेट याची अवस्था याला जर रेस्ट मधून मोशन मध्ये आणायचं असेल ना तर मला काय लावं लागेल एक्सटर्नल एजन्सी आणि याच एक्सटर्नल एजन्सीला याच एक्सटर्नल एजन्सीला आपण म्हणता बेटा फोर्स आपण काय म्हणतो बेटा आपण फोर्स बरोबर बर ना म्हणजे याला फेकण्यासाठी एखादी गोष्ट रेस्ट मध्ये असेल तर त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी मला लावा लागेल बेटा फोर्स आला बेटा लक्षात त्याची अवस्था चेंज करण्यासाठी मला लावा लागेल फोर्स आता समजा मला सांगा सिम्पलची गोष्ट आहे ठीक आहे ना तुमचा हा तुमचा क्लास आहे समजा हा तुमचा काय आहे क्लास आहे हा रोड आहे तुमचा मस्त की पद्धतशीर रोड तुमचा असा ठीक आहे ना चला असो तुम्ही सांगले सायकलवर अरे वा रे वा रे वा ठीक आहे चला असो ठीक आहे ना तुम्ही समजा सायकलवर चालले सायकल वाटत नाही ती पण ठीक आहे असो चालले काहीतरी सायकलवर चालले 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 आले 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 अरे चालले पुढे अरे मला सांगा तुमची सायकल रनिंग मध्ये तुमची सायकल मोशन मध्ये मोशन मध्ये मोशन मध्ये ठीक आहे ना तर ज्यावेळेस तुमचा क्लास येईल तर तुम्ही अप्लाय करेक अप्लाय करशन ब्रेक अप्लाय करशन बरोबर ना ते वाजता ती सायकल थांबणार आहे ना नाही तर थांबणार आहे का बघा बेटा असं बोलायला नको पाहिजे पण बघा बॅनो ज्या पापाच्या पर्याय असताना आ, पाय घसरता खालती ठीक आहे तो वेगळा विषय त्यांचा पण बघा त्यांना सुद्धा गाडी स्टॉप करण्यासाठी सायकल स्टॉप करण्यासाठी पाय घासावे लागतात म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचंय असं वाईट नका वाटून की बहिणींना सांगतोय ही कंडिशन वाटते शंभर टक्के सत्तर टक्के शंभर पैकी सत्तर टक्के मुली पाय घसरता जमिनीला पाय घसरता ठीक आहे ना चला असो ब्रेक पाय घसरता आय होप सो तुम्ही त्या सत्तर टक्के मध्ये नसाव्या तुम्ही तीस टक्के मध्ये असाव्या असं मला वाटतं ठीके ना चला असो बघा बयानो तुम्ही सायकलवर चालले 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 तर क्लास आल्यानंतर तुम्ही ब्रेक अप्लाय जी गाडी मोशन मध्ये होती तुमची जी गाडी मोशन मध्ये होती त्या मोशन मधल्या गाडीला रेस्ट मध्ये आणण्यासाठी त्याला स्टॉप करण्यासाठी त्याला रेस्ट मध्ये आणण्यासाठी तुम्हाला काय अप्लाय करावं लागेल बेटा पर्स एखादी एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करावं लागेल म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे मला असं म्हणायचंय बायानो की जर समजा एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल आहे ना तर दर या मधून त्याला जर मोशन मध्ये आणायचं असेल ना त्याला जर मोशन मध्ये आणायचं असेल म्हणजे तुम्हाला इकडून इकडे आणायचं असो किंवा इकडून इकडे येऊ द्यायचं असो बघा रेस्ट मधून मोशन मध्ये आणायचं असो किंवा मोशन मधून मध्ये आणायचं असो काही करायचं असो म्हणजे जर समजा तुम्हाला याची अवस्था चेंज करायची असेल ना चेंज चेंजिंग स्टेट जर तुम्हाला स्टेट चेंज करायचं असेल ना तर यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल फोर्स तुम्हाला अप्लाय करावं लागेल बेटा फोर्स म्हणजे बघायचं दुसरं स्टेटमेंट बघा बेटा काय एनी एक्सटर्नल एजन्सी एनी एक्सटर्नल एजन्सी विच कॅन चेंज द स्टेट ऑफ द बॉडी विच कॅन चेंज द आलं लक्षात तुम्हाला म्हणजे स्टेट ऑफ द बॉडी म्हणजे ती काय करते बॉडीची अवस्था चेंज करते बेटा बॉडीची स्टेट अवस्था चेंज करते बेटा आणि त्यालाच आपण म्हणता बेटा सुंदर सुंदर फोर्स काय म्हणता सुंदर सुंदर फोर्स चला आता बघा बेटा या दोघांना हे दोघी दोघी डेफिनेशन वेगवेगळ्या टाईपचे ठीक आहे ना तर मी दोघांना आता मर्च करतो दोघांना आता मर्च करतो मी आता ठीक आहे ना चला लक्ष दोघांना मर्च केल्यानंतर ते कशी दिसेल ते बघा बेटा आता ही डेफिनेशन महत्वाची आता आपली सर तुम्ही किती किती लिहून देता हो बेटा या वरच्या दोन डेफिनेशन नाही लिहायच्या या स्टेटमेंट आहे बेटा आता आपली चालू होईल डेफिनेशन ओ बापा सर आता डेफिनेशन चालू करताय का हो बेटा बघा लक्ष any external agency any external agency which can change which can change the position which can change the position or state of the body state of the body स्टेट ऑफ द बॉडी आलवड्या लक्षात तुम्हाला सर्वांना म्हणजे अशी एखादी एनी एक्सटर्नल एजन्सी की जी काय करते पोझिशन पण चेंज करू शकते आणि त्या बॉडीची अवस्था त्या बॉडीची स्टेट त्या बॉडीची अवस्था सुद्धा चेंज करू शकते रे भो तर याला म्हणता बेटा आपण फोर्स त्याला आपण काय म्हणतो बेटा आपण फोर्स आय होप सो मला सर्वांना फोर्स म्हणजे काय हे सर्वांना क्लिअर झालं असावं मला सर्वांना फोर्स म्हणजे काय हे सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं ठीक आहे चलो सर इथपर्यंत तर आम्हाला समजलं इथपर्यंत आम्हाला समजलं सर ठीक आहे ना डन आता आपण बघू की फोर्सचं युनिट काय असतं आपण बघू आता फोर्सचं युनिट नेमकं काय का असतं चालेल ना हो सर चालेल सर आम्हाला ओके बेटा डन 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 आता मी घेतो एसआय युनिट ऑफ फोर्स एसआय युनिट ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट दे चला तो बेटा कशामध्ये मेजर करतात तर फोर्सला मला सांगा रे तो शिव्या खाणारा सर्वात जास्त शिव्या खाणारा कोण होता कोणता सायंटिस्ट होता तर ते होते आपले सर्वांचे आदरणीय न्यूटन बाबा तर न्यूटन बाबांनी यांचा आविष्कार केला म्हणजे फोर्थचा फोर्थ डेफिनेशन दे, बेटा ही जगाला ही जी संकल्पना बेटा ही कोणी मांडली न्यूटन म्हणून केलं माहिती का आपल्याला सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे आपण अमर झाले पाहिजे यासाठी आपलं स्वतःचं नाव युनिट म्हणून लावून टाकलं आपलं स्वतःचं नाव युनिट म्हणून लावून टाकलं तर फोर्स युनिट बेटा न्यूटन काय बेटा आपलं न्यूटन आणि त्याला आपण आहे ना इट इज डिनोटेड बाय एन इट इज डिनोटेड बाय असं दरवेळेस पूर्ण न्यूटन ने लिहि ना डिनोटेड बाय एन ते एनने डिनोट केला एन ते डिनोट करता बाहेर ठीक आहे ना आय होप सो तुम्हाला सर्वांना समजलं असेल की फोर्स म्हणजे काय आणि त्याचं युनिट काय असं बेटा न्यूटन ठीक आहे ना फोर्स म्हणजे का एक्सटर्नल एजन्सी विच कॅन चेंज पोझिशन अँड स्टेट ऑफ द बॉडी इज नोन ऍज फोर्स आणि त्याचा युनिट बेटा न्यूटन आपा, न्यूटन चला तर एक्झाम्पल जर समजा घ्यायचं असेल तर दहा न्यूटनचा फोर्स अप्लाय केला गो मी मी पंधरा न्यूटनचा फोर्स अप्लाय केला गो तो लासो, न्यूटन न्यूटनच्या वडील किलो न्यूटन किलो न्यूटनच्या वडील गिगा न्यूटन तर असं हे भरपूर सारं काय बेटा आपले युनिट्स आहे कन्वर्जन आहे ठीक आहे ना तर आय होप सो तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल की फोर्स म्हणजे काय आणि त्याचं युनिट नेमकं काय असतं का बेटा ठीक आहे चल तर आता आपण पुढे बघू बेटा टाइप्स ऑफ फोर्स काय बघू बेटा टाइप्स ऑफ फोर्स बेसिकली जर बघायला गेलं ना त्याचे दोन प्रकारचं वर्गीकरण आहे तर सर्वात पहिले बघा तुम्ही हे पण बरूर, फोर्स ऐकले असेल बरोबर बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोलंबिक फोर्स फ्रिक्शनल फोर्स मॅग्नेटिक फोर्स असा फोर्स तसा फोर्स भरपूर सारे फोर्स ऐकले असेल बरोबर ना पण आज आपण वेगळ्या फोर्सेसच्या संकल्पना बघणार बेटा वेगळे काही फोर्स बघणार बेटा ठीक आहे ना ते बेसिक टाईप एकदम बेसिक आपले बॅचेस बेसिक येतो तर बेसिक आपल्याला बघावं लागेल बेसिक एकदम बेसिक वाले बघू बेटा आपण बेसिक पासून मी ऍडव्हान्स पर्यंत घेऊन बेटा सर्व प्रॉपर होईल आणि बघा यासोबत डिप्लोमाचे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस बी लॉन्च केलेले आहे आणि भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी खतरनाक वाले कोर्सेस ऍप्टिट्यूड काय असतं रिजनिंग काय असतं मॅथमॅटिकल लॉजिक काय असतं माझ्या भाषेत मी मॅथमॅटिकला मॅथमॅटिक म्हणत मी म्हणतो मॅथ म्हणजे मॅथ काही ट्रिक्स काय असतात ज्यांना गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायचं बळा बांधणू तर त्यांचा सर्वात खतरनाक वाली बॅच मी बॅच मी लॉन्च करणारे बाळू तर तेव्हा तुमचा सपोर्ट वगैरे मला लागेल तर सपोर्ट फक्त करत राहा बांधणू तुमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा या ऍप्लिकेशन बद्दल सांगा या कोर्स बद्दल सांगा तुमच्या मोठ्या भावासोबत सांगा डायरेक्ट सांगा माझा मोठा भाऊ आहे तो विनीत विनीत सर माहिती ना विनीत सर थोडसा बघा विनीत सर आहे ना ते माझे मोठे भाऊ आहे डायरेक्ट सांगा ना डायरेक्ट सर्वांना कसं वाढणं थोडंसं मला बरं वाटेल कारण माझी फॅमिली तुम्हीच आहात तुम्ही आहे म्हणून मी वाढलो ठीक आहे ना थोडासा सपोर्ट मागतो सपोर्ट नक्कीच करू शकता तुम्ही ठीक आहे बघा ऑफ तर हो। याच्यामध्ये बेसिकली जर बघायला गेलो ना आपण तर दोन प्रकार पडतात तर सर्वात पहिला फोर्स मी तुम्हाला सांगतो पुश फोर्स आणि पुल फोर्स हे नावं तुम्ही ऐकले असेल पुश आणि पुल पुश आणि पुल फोर्स ठीक आहे ना चला असो फोर्स आणि दुसरं बेटा आपलं पूल फोर्स पुश आणि पूल फोर्स बेटा ठीक आहे ना चला असो आता पुश फोर्स म्हणजे काय बेटा आणि पूल फोर्स म्हणजे काय बेटा तर लक्ष द्या बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल तुम्ही ज्यावेळेस समजा कॉलेजच्या लायब्ररीला जातात किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या ऑफिस वगैरे मध्ये जातात ठीक आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं की ते दरवाजा असतो आणि दरवाजेवर असं लाल बघा लाल पट्टी असते आणि त्या लाल पट्टीवर पांढऱ्या कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये दिलेलं असतं पुश आणि पुल मग आपण जातो 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 म्हटलं विचार करतो अरे इथं दिलेला याला ढकलू का ओढू ढकलू का ओढू म्हणजे बघा इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं मला काय म्हणायचं माहितीये का की थोडाशा का फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी तुम्ही कन्फ्यूज होता का नाही खरंच सांगा खोटं नाही का बोलू खरं नाही बोलणार खोट नाही सांगणार तर बघा बऱ्यानो तुम्ही सर्वजण थोड्या वेळासाठी का होईना पण कन्फ्युज होतात बेटा कन्फ्यूज होत की याला ढकलू का आवडू बरोबर ना आणि हेच तुमचं जे ना तुमचा ऑटोमॅटिक जो माइंड असतो ना ते ऑटोमॅटिक माइंड मधून तुम्ही मॅन्युअल मोड मध्ये येण्यासाठी ऑटो मोड मधून मॅन्युअल मध्ये येण्यासाठी हे असतं तुम्हाला माहिती असेल बऱ्याच वेळा तुमच्यासोबत असं होतं का नाही मला सांगा बारण की बऱ्याच वेळा तुम्ही सायकल चालवताय विचार करताय विचार करताय विचार करत करत सायकल डायरेक्ट केव्हा तुम्ही कॉलेजला पोहोचले किंवा केव्हा तुम्ही क्लासला पोहोचले तुम्हाला समजत पण नाही तुम्ही अरे यार मी पोहोचून पण गेला एवढं लवकर समजलं नाही आला मी डायरेक्टली म्हणजे मध्ये काय झालं मला काहीच आठवत नाही डायरेक्टली म्हणजे तुमचा जो माइंड होता बेटा हा ऑटो मोडवर गेला होता दुसरे एक्झाम्पल सांगतो बऱ्याच वेळा काय होता तुम्ही पुस्तक वगैरे वाचता 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 जेव्हा शेवटची वेळ वाचता आणि पेज पलटायची वेळ येते ना तेव्हा समजतो तेव्हा तुम्हाला समजतं अरे बापरे मी एवढं पेज वाचून टाकलं पण मला तर काही समजलंच नाही म्हणजे मला असं वाटलं की मी एवढं मोठं पेज वाजून टाकलं असं होतं असं होतं बेटा लक्ष द्या आहे ना याचा बाळाला बेटा ऑटो मोड म्हणजे आपला जो माइंड असतो ना हा माइंड जाऊन चालला होता बेटा आपल्या ऑटो मोडमध्ये हा चालला होता ऑटो मोडमध्ये म्हणजे ऑटो मोडला मॅन्युअल मोडमध्ये आणण्यासाठी हा एक त्यांची स्ट्रॅटजी बेटा ही त्यांची एक स्ट्रॅटजी बरोबर हे तुम्हाला लाल कलरच्या अक्षरात दिसेल लाल कलरच्या पट्टीमध्ये दिसेल आणि व्हाईट कलरचाच लेबल त्याच्यावर असेल पुश आणि पुल असं काळ्या निळ्या हिरव्या पिवड्या असा कलरमध्ये कधी राहणार नाही बेटा हे ना लाल पांढराचा एक कॉम्बिनेशन भेटायची करून आपला जो माइंड आहे ना हा ऑटोमधून मॅन्युअल भर येतो ठीक आहे तो विषय वेगळा आपण हे बघू की पुश फोर्स म्हणजे काय आणि पुल फोर्स म्हणजे काय तर बघा बेटा पुश फोर्स म्हणजे काय की ढकलणारा फोर्स पुश फोर्स म्हणजे काय ढकलणारा फोर्स जर समजा ही बॉडी आहे बेटा आणि यालावर हा जर मी समजा फोर्स लावत असेल ना हा जर फोर्स मी लावत असेल ना तर याला म्हणतो बेटा आपण पुश फोर्स जर आपण बेटा पुश फोर्स काय बेटा आपण याला पुश फोर्स म्हणतात ठीक आहे ना चला असो ढकलणारा फोर्स म्हणजे पुश फोर्स लहानपणी गाडी खेळली तुम्ही असं तुम्ही ढकलत ढकलत जायचे मागून मागून ढकलत ढकलत जायचे ढकलत ढकलत जायचे ढकलत ढकलत जायचे बरोबर गाडी गाडी खेळायची तुम्ही असे चालत जायचे म्हणजे मागून तुम्ही त्या गाडीला ढकलायचे बेटा मागून त्या गाडीला असं असं पुढे पुढे लोटायचे ढकलायचे बेटा तुम्ही ठीक आहे ना चला असो तर त्याला म्हणतो बेटा पण पुश फोर्स आता पुश फोर्स म्हणजे काय जर याची डेफिनेशन जर बघायला गेलो ना तर हा झाला बॉडीचा सेंटर हा झाला बॉडीचा सेंटर आता असा एखादा फोर्स की जो फोर्स बॉडीच्या सेंटरच्या दिशेने चालला आहे बघा बेटा हा बॉडीचा सेंटर मी तुम्हाला लोटतोय म्हणजे ढकलतोय मी ढकलतोय बेटा म्हणजे मी कोण चालला आहे बॉडीच्या सेंटरच्या दिशेने चालला आहे बॉडीच्या सेंटरच्या दिशेने चाललाय बेटा मी आज सिथे अलग अलक्षात बॉडीच्या सेंटरच्या दिशेने म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का द फोर्स विच ऍक्ट द फोर्स विच अॅट टुवार्ड टुवर्ड्स म्हणजे काय च दिशेने

पुश फोर्स म्हणतो सर पुश फोर्स म्हणतो ना आलं बेटा लक्ष तुम्हाला दंडन डंडन तर पुश फोर्स म्हणजे काय बेटा ढकलणारा फोर्स पुश म्हणजे काय ढकलणारा फोर्स हे लक्षात ठेवाय वयान ढकलणारा फोर्स बस ढकलणारा एवढंच लिहितो आता पूल म्हणजे काय आता कधी कधी ना तुम्ही गाडीला असं ढकलून ढकलून थोडसे बोर होता मग तुम्ही काय करता त्या गाडीला पुढून दोरी बांधायची पुढून त्याला दोरी बांधायची समजा ही जर तुमची गाडी असेल ना ती गाडी रे नाही सर्व चालतं आपल्याला चला आता मी काय केलं याला दोरी बांधणी तांधताय आपण इथून अशी मी ताणतोयला चाल रे गाडी चाल रे गाडी चाल रे गाडी मला अशी ताणतोय ताणतोय ये रे भाई अशी गाडीला ताणतोय 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 म्हणजे मग काय करतोय गाडीला ओढतोय बेटा या गाडीला मी ओढतोय बेटा या गाडीला मी ओढतोय म्हणजे ओढणारा फोर्स आहे का या बोळ्याला ओढणारा फोर्स आहे का या दोरीला मी ओढतोय का या दोरीला मी अशी खांद्यावर घेतली चालला मी चालला पुढे 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 चालला तरी गाडी पण पुढे पुढे येईल म्हणजे इन शॉर्ट मी काय करतो या गाडीला ओढतोय बेटा मी काय करतो या गाडीला ओढतोय मग ओढणारा जो फोर्स असतो ना बेटा आपला त्याला म्हणतो बेटा आपण पुल फोर्स ओढणारा फोर्स काय म्हणतो बेटा पुल फोर्स ठीक आहे ना तर पुल फोर्स म्हणजे काय बेटा ओढणारा फोर्स ओढणारा फोर्स पुश म्हणजे ढकला पुल म्हणजे ओढा पुश म्हणजे ढकला पुल म्हणजे ओढा म्हणजे इन शॉर्ट याची डायग्राम असेल बेटा लक्ष द्या हा झाला आपला सॉरी आता परत तेच आता अच्छा हा झाला आपला फोर्स तर बघा पुल फोर्स म्हणजे काय जो फोर्स या बॉडीला ओढतोय जो फोर्स या बॉडीला ओढतोय बेटा जो फोर्स या बॉडीला ओढतोय तर ओढणाऱ्या फोर्सला आपण म्हणतो बेटा पूल फोर्स ओढणाऱ्या फोर्सला आपण काय म्हणतो बेटा पूल फोर्स आय होप सो तुम्हाला समज असेल तर पूल फोर्स पूल फोर्स म्हणजे काय ओढणारा फोर्स फोर्स ठीक आहे ना डन काय काय डाऊट आहे आता मला सांगा बेटा हा फोर्स जो होता तो बॉडीच्या सेंटरकडे चालला होता पण हा जो फोर्स आहे हा बॉडीच्या सेंटर पासून दूर चालला आहे इथं काय लक्षात तुम्हाला हा जो फोर्स आहे बेटा हा बॉडीच्या सेंटर पासून दूर चाललाय हा जवळ चालला होता बेटा हा बॉडीच्या सेंटरच्या जवळ चालला होता म्हणजे टू आर्ट चालला होता पण बेटा हा जो, ला अवे अवे पाई जो फोर्स बेटा हा बॉडीच्या सेंटर पासून दूर चालला आहे दूरला इंग्लिश मध्ये अवे म्हणतात काय म्हणतात अवे म्हणतात म्हणजे जो फोर्स बॉडीच्या सेंटर पासून दूर जातो ना तर अशा फोर्सला म्हणतात बेटा आपण पुल फोर्स अशा फोर्सला आपण काय म्हणतो बेटा पुल फोर्स म्हणजे द फोर्स विच ऍक्ट्स अवे फ्रॉम द अवे फ्रॉम द सेंटर ऑफ बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ बॉडी लक्षात तुम्हाला सर्वांना म्हणजे असा आहे का आता फोर्स की जो बॉडीच्या सेंटर पासून दूर चाललाय बॉडीच्या सेंटर पासून दूर चाललाय त्याला म्हणतो बेटा आपण पुश फोर्स आपण काय म्हणतात पुश फोर्स रे काय बेटा आपण त्याला पुश फोर्स असं म्हणतात काय होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर वगैरे झालं असेल पुश म्हणजे ढकलणारा फोर्स आणि पुश म्हणजे ओढणारा फोर्स बेटा डन काही डाऊट आहे आर चला डा तर इथपर्यंत मला क्लिअर वगैरे झालं असेल तर हे तर झाले आपले बेसिक टाइप हे तर झाले आपले बेसिक टाइप बेटा ठीक आहे ना चला असू आता आपण बघू काही इम्पॉर्टंट टाईप ऑफ होईंट टाईप्स ऑफ ठीक आहे ना याला मी इकडे टाकून देऊ का कोपऱ्यात टाकून देतो मी याला कोपऱ्या टाकून देतो लिहून घ्या जो आहे व्हिडिओ पॉज वगैरे करून ठीक आहे ना असो डन इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं आता पुढचे जे काही टाइप्स ऑफ फोर्स आहे ना हे सुद्धा आपण आता बघून घेऊ बघा बांधू अजून तीन प्रकारचे फोर्स असतात जवळपास याच्यासारखे थोडे थोडे पण आपण बघून घेऊ चालेल ना हो सर चालेल सर आम्हाला चालेल सर तर बघा बेटा तीन प्रकारचे फोर्स असतात एक असतो टेन्साईल फोर्स एक असतो कॉम्प्रेसिव्ह फोर्स एक असतो शिअर फोर्स सर आता काय आणता हो सर तुम्ही किती फोर्सचे टाईप आणताय हो रे बेटा लक्ष द्या एक असतो टेन्साईल फोर्स टेन साईल फोर्स म्हणजे ताणणारा फोर्स टेन साईल फोर्स म्हणजे ताणणारा फोर्स दुसरा असतो बेटा आपला कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे दाबणारा फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे दाबणारा फोर्स तिसरा असतो शिअर फोर्स शिअर फोर्स म्हणजे काय चिरणारा फाडणारा कापणारा फोर्स म्हणजे शिअर फोर्स बघा रे चिरणारा कापणारा तोडणारा फाडणारा फोर्स म्हणजे शिअर फोर्स असतो बेटा ठीक आहे ना बघा बेटा टेन साईल फोर्स म्हणजे ताणणारा फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे दाबणारा फोर्स तोडणारा कापणारा चिरणारा फाडणारा फोर्स म्हणजे शिअर फोर्स तर अशा पद्धतीचे हे तीन फोर्स आपण शिकणारे बाळ ठीके ना चला तर याला पण मी इथेच प्लॉट करतो इथंच आपल्याला ते करावं लागेल ठीक आहे ना पुढे 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 मी याच्या खालीच नाव टाकतो टेन साईल फोर्स हे जवळपास सेम बेटा टेन साईल फोर्स पुश फोर्स पुल फोर्स हे सर्व सेम सेम बेटा तुम्हाला सारखंच वाटेल ते पण कसं आहे आपल्याला माहिती पाहिजे ना सर्व काही टेन्साइल फोर्स चला डन आता टेन्साईल फोर्स म्हणजे नेमकं काय हे बघून घे बेटा आता सिंपल सिंपलची गोष्ट आहे ठीक आहे ना चला असो आता मला सांगा डेफिनेशन सुद्धा सेम भेटायचे बघा आता ही आपली एक बॉडी आहे ही आपली एक बॉडी बेटा आता हा बॉडीचा सेंटर आहे हा काय बडा बॉडीचा सेंटर आहे तर मी काय करतो याला ताणतोय बेटा मी काय करतो याला ताणतोय म्हणजे मी असे फोर्स लावले मी असे फोर्स लावले म्हणजे मी काय करतो बेटा बॉडीला ताणतोय बॉडीला मी बेटा ताणतोय आता ज्यावेळेस मी बॉडीला ताणतो बेटा तर हे जे फोर्सेस आहे ना हे बॉडीच्या सेंटर पासून कुठे चालले दूर चालले आहे बघा पुन्हा एकदा लक्ष देऊन मला सांगा ही बॉडी आहे हा बॉडीचा सेंटर आहे तर हा फोर्स हे दोघी जे फोर्स आहे ते बॉडीच्या सेंटर पासून दूर चालले आहे बॉडीच्या सेंटर पासून दूर चालले आहे म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे अशी काही फोर्स की जे बॉडीच्या सेंटर पासून दूर जातात बॉडीच्या सेंटर पासून दूर जातात अशा फोर्सेसला म्हणता बेटा आपण टेन्साईल फोर्स तर तुम्ही तर आता आम्हाला शिकवलं द फोर्स अवे फ्रॉम सेंटर ऑफ बॉडी हो बेटा बरोबर आहे मी नाही म्हणत आहे मी नाही बोललाच नाही मी नाही बोललाच नाही येतात का लक्षात टेन्साईल फोर्स सुद्धा म्हणता आपण काय म्हणतो टेन्साईल फोर्स सुद्धा म्हणता जर हा फोर्स एकाच बाजूने आपला असेल ना तर त्याला आणता पूल फोर्स पण जर समजा हा फोर्स दोघी दोघी बाजूंनी आपला होत असेल तर याला म्हणता बेटा आपण टेन्साइल फोर्स आपण काय आणता बेटा टेन्साइल फोर्स मला कॉपी वेस्ट करून बघू जमता का नाही बघतो ब मी आता मी कधी केलेलं तर नाहीये पण एकदा करून पाहतो म्हणजे काय गरीब माणूस आहे व्हाइट बोर्ड वर शिकवायची सवय होती रे अरे वारे वा अरे वा हे तर भारी काम झालं यार हे तर मस्त एकदम पद्धतशीरपेक्ष झालं डायरेक्ट ठीक आहे ना सल्ला असो भारी काम झालं ठीक आहे ना चला असो

आता कॉम्प्रेसिव्ह फो फो फोर्स म्हणजे नेमकं काय कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे नेमकं काय तर बघा रे बाहेो कॉम्प्रेसिव्ह म्हणजे दाबणारा फोर्स दाबणारा फोर्स म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स दाबणारा फोर्स म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे बघा स्पंज बघितलं स्पंजला दाबला 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 तर दाबणाऱ्या फोर्सला आपण म्हणता बेटा कॉम्प्रेसिव्ह फोर्स दाबणाऱ्या फोर्सला आपण म्हणता बायनो कॉम्प्रेसिव्ह फोर्स अगाला लक्षात हो सर लक्षात आलं सर आम्हाला ओके सर डन तर लिहू बेडांनो हो कॉपी पेस्ट करू पाहतो ना करून पा सर करून पाहू सर तुम्ही डायरेक्ट डेफिनेशन दिवस हा अरे 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 तू पुढे पुढच्यामुळे पेश झाले रे बाबा ती नको 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 जाऊ द्या अंडू चालले जाऊ जाऊ द्या आपण मी मस्त लिहून घेतो बघ हे परवडेल मला चला लक्ष बेटा आता कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे बघा लक्ष द्या ही समजा आपली बॉडी आहे या बॉडीचा हा सेंटर बेटा आता मी काय करतो याला दाबतो बेटा दाबतो दोघी बाजूने काय बेटा मी दाबतोय दाबणारा फोर्स आहे बेटा हा काय आपला दाबणारा फोर्स आहे बघा तुम्ही बघितलं असेल तर हा जो फोर्स बेटा हे जे फोर्स आहे ते बॉडीच्या सेंटर पासून कुठे झाले बेटा दूर चालले कुठे झाले बेटा दूर चालले पण या कंडिशन मध्ये हे जे फोर्स आहे बेटा हे बॉडीच्या सेंटरच्या जवळ येत आहे बॉडीच्या सेंटरच्या जवळ येत आहे बेटा जवळ जवळ येत आहे भाऊ आलं लक्षात हो ब बघा तर जे फोर्स बॉडीच्या सेंटरच्या जवळ जवळ येतात ना तर त्याला म्हणतो बेटा आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्याला आपण काय म्हणतो रे कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो र लक्षात हो सर समजलं सर चला बेटा लक्ष द्या द फोर्स विच ऍक्ट द फोर्स विच अॅक्ट टुवार्ड्स द सेंटर ऑफ बॉडी द सेंटर ऑफ बॉडी द सेंटर ऑफ बॉडी इज कॉम्प्रेसिव्ह फोर्स इज कॉल्ड कॉम्प्रेसिव्ह फोर्स बेटा हेड डाऊट आहे अरे अरे काही डाऊट आहे का नाही ना सर काही डाऊट नाही सर आम्हाला डन हेड डाऊट आहे कारे बेटा हेड आउट आहे का नाही 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 डन चलो असो तर बघा बांधू लक्ष दोन मिनिटं तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे का की जो फोर्स बॉडीच्या सेंटरच्या से हो सर आम्हाला ठीक आहे डन चलो तर आता तिसरा फोर्स आहे बेटा आपला शेअर फोर्स तिसरा फोर्स बेटा आपला शेअर फोर्स ठीक आहे ना चला असो सर आता अजून आणला सांगा तुम्ही तिसरा बी हो बेटा आणला बेटा मी चला डन तर बघा बांधू हा तुमचा शेवटचा फोर्स आहे तिसरा फोर्स बेटा तुमचा शिअर फोर्स आता शेअर फोर्स म्हणजे काय बेटा शेअर फोर्स म्हणजे काय तोडणारा कापणारा चिरणारा फाडणारा बघा बात आता मला सांगा तुमच्याकडे समजा हा पेन आहे आता हा पेन मी तुम्हाला तोडायला लावला हा पेन मी तुम्हाला तोडायला लावला तर तो तुम्ही याला कसं तोडशाल या पेनला तुम्ही असं ताणून ताणून तोडशाल का असं ताणून ताणून तोडू शकत नाही नाही सर आम्ही मूर्ख नाही सर असं आम्ही असा कधी कोणी पेन तोडला का सर काही बी सांगता सर म्हणजे ताणून तानून टेन्साईल फोर्स तुम्ही अप्लाय करणार नाही बरोबर आहे चला दुसरी गोष्ट तुम्ही याला दाबून दाबून तोडताय दाबून दाबून तोडताय दाबून दाबून तोडताय मला सांगा बेटा तुम्ही याला दाबून दाबून तोडशाल का तुम्ही याला दाबून दाबून तोडशाल का नाही ना सर असं कधी तुटतं का ते काय नारळाचं खोबर थोडी त्याला असं आम्ही दाबून दाबून तोडू बरोबर ना असं सुद्धा तुम्ही तोडणार नाही मग कसं तोडशा रे मी पेन घेशाल बरोबर असं पकडशाल जिथून तोडायचा असं पकडशा हे कटकन तोडून टाकशान कटकन तोडून टाकशा म्हणजे फोर्स मी असं टाकशाल असं टाकशाल बरोबर ना म्हणजे ज्या वेळेस जर तुम्हाला तोडायचं कापायचं चिरायचं फाडायचं असेल तर तुम्ही फोर्स करा शन टाक्ष बरोबर आहे एक सफरचंद आहे आता सफरचंद तुम्हाला काय करायचं तोडायचं तो आहे सफरचंद तुम्हाला तोडायचं आहे बरोबर आहे चला वाटो वाटा वाटी करायचंय तर मला सांगा तुम्ही सफरचंद असं ताणून ताणून तोडशाल का सफरचंदला असं ताणून ताणून तोडशाल का नाही ना सर तर सफरचंदला दाबशाल का मी दाब शाल चेंदा वेंदा दाबून दाबून तोडशाल का नाही मी काय करशाल चाकू घेशाल कट कन मार्शाल चाकू घेशन कट कन मार्शल बरोबर आहे म्हणजे असा एखादा फोर्स की जो फोर्स जो फोर्स पॅरलली किंवा टँजेन्शियली ऍक्ट होतो बघा बेटा द फोर्स ऍक्ट पॅरलली ऑर टँजेन्शियली ओव्हर द बॉडी म्हणजे आपल्या बॉडीवर जो पॅरलली किंवा टँजेन्शियली ऍक्ट होतो ना तर अशा फोर्सला म्हणता फोर्स अशा फोर्सला काय रे शिअर फोर्स रे चला आलं लक्षात बेटा बघा मी देऊन तो वाटलं द फोर्स विच दोर्स विच पैरालि पैरा और टेंजेंशियली ओवर द बॉडी टेंजेंशियली ओवर द बॉडी इज कॉल्ड शिवर्स फोर्स इज कॉल्ड शिवर फोर्स अलबाइन लक्ष्य की असा एखादा फोर्स की जो पॅरलली और टँजेन्शियली ऍक्ट होतो ना बेटा बॉडीवर तर त्याला म्हणता बेटा आपण शेअर फोर्स आपण काय बेटा शेअर फोर्स ठीक आहे ना डन काही डाऊट वेट पर्यंत तुम्हाला पॅरलली ना असं पाहिजे ठीक आहे चला असो डन जे असेल ते असेल बघून घ्या तुम्ही ठीक आहे ना चला एवढं ठीक आहे एवढं महत्वाचं नाही डन चला असो तर होप सो आज हे लेक्चर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजलं असेल ठीक आहे ना जो फोर्स बघा बॉडीच्या पॅरलली किंवा टँजेन्शियली ऍक्ट होतो त्याला म्हणतो बेटा आपण शेअर फोर्स त्याला आपण काय आणतो बेटा शेअर फोर्स तर आशा करतो की हे लक्ष तुम्हाला समजलं असेल तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद